बंजारा समाजाचं काशी मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी नंगारा भवन उभारण्यात येणार आहे, उभारण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा भवनाचं उद्घाटन होणार आहे. पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यात येथील पोहरादेवीचं दर्शन घेतील, त्यामुळे नागरिकांमध्ये आता मोठा आनंद आहे. आज या ठिकाणी खूप दिवसापासून बंजारा समाजाच्या मागण्या काही रखडल्या होत्या आणि या तीर्थक्षेत्राचं विकास होत नव्हता, परंतु या आपल्या वाशिम यवतमाळ मतदारसंघातील लोकप्रिय मंत्री आदरणीय संजय भाऊ राठोड यांच्या पाठपुराव्याने नंगारा भवन असल, पोहरादेवीचं मंदिर असल, आपल्या जगदंबा मातेचं मंदिर असल, प्रत्येक ह्याचं आता काम प्रगतीपथावर चालू आहे. त्यातलाच आज नगारा भवन याचा आज लोकार्पण सोहळा होतोय. आमच्या या नगारा भवन लोकार्पण सोहळ्यासाठी माननीय आदरणीय मोदी साहेब या वाशिम जिल्ह्यामध्ये येथे येणार आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आम्हाला ही वाटते की आमच्या समाजासाठी आदरणीय संजूभाऊ राठोड यांनी खरोखरच एक लक्ष केंद्रित करण्यासारखं आणि आमच्या या संस्कृतीला खरोखरच एक शोभेशी अशी वास्तुसंग्रहालय या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्या वास्तुसंग्रहालयाचं आज माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते त्या लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.